तरी अवतरी रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरे चेतिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे मीठे भरी शोभे कर घटा भरी क्षमा करा श्रीहरी, चूक तुझी नाही राधे आणि रुक्मिणीचीही नाही. इथे दोषी कोणी असेल तर तो मी आहे. असा स्वतःला दोष देऊ नका. कार्याची सुरुवात तर नकाराने झाली ना. रुक्मिणी देवी स्वतः महालक्ष्मींचं रूप आहे. त्यांच्या वास्तूच्या छत्रछायेखाली उभे आहोत आपण. जिथे नकार आला विघ्नांना अजिबात थारा नाही. ज्या केवळ दातृत्व आणि मातृत्वासाठी विख्यात आहेत त्यांच्या दारी कसला नकार. आपण उद्या पुन्हा येऊ. प्रयत्नांती परमेश्वर. तुझा हा सकारात्मक विचार मला भावतो राधे. प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची उमेद देतो. इथे रुक्मिणी तिचा रुस्वा सोडत नाही आणि तिथे सत्यभामेने मला भेटण्याचा ध्यास घेतला. आता जे सामोरं येईल ते स्वीकारायचंय केवळ. देवी देवी पाहिलं आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहोत. परिसर तर तोच दिसतोय परंतु हे कसं शक्य. मी तुम्हाला मगाशीच म्हणाले होते पण तुम्ही म्हणालात हा भास असेल भ्रम असेल म्हणून. क्षमा चुकलं. पूर्वेकडूनच चला. जशी आज्ञा देवी.
सत्यभामा देवी हा काय प्रकार आहे पुन्हा तिथेच देवी बहुतेक चकवा लागलाय आपल्याला मलाही तसंच वाटतंय आज रात्री आपण इथेच मुक्काम करूया जशी आपली आज्ञा नारायण नारायण काय झालं पार्वती अजूनही बोलणार नाहीयेस नारायण नारायण प्रणाम प्रभु प्रणाम माते प्रभु काय ही सत्यभामा देवींची परीक्षा किती त्या हाल अपेष्टा पाहताय ना प्रभु तुम्ही या देवर्षी या क्षणी यायचं होतं तुम्हाला म्हणजे मी समजलो नाही प्रभु पार्वती सत्यभामाच्या विषयाला धरून रुसली आहे माझ्यावर काय बोलताय प्रभु माता पार्वती आपल्यावर रुसल्यात आणि तेही सत्यभामा देवींमुळे मला सत्यभामेचे हाल पाहवत नाहीये देवर्षी एका स्त्रीचं दुःख स्त्रीच समजू शकते ती आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली परंतु कुठे जायचंय कसं जायचंय काहीही माहित नाहीये तिला वाट बिकट आहे अनोळखी आहे परंतु त्यात ही परीक्षा का कारण तिचा ध्यास साधारण नाहीये श्रीहरींचा ध्यास घेतलाय तिने आणि तिची सिद्धता श्री विठ्ठलांपर्यंतची आहे परमेश्वराचा ध्यास हा अद्भुत आणि अकल्पनीय परीक्षांनी भरलेला असतो हे तू जाणतेस मला मिळवण्याकरता तू देखील या प्रसंगातून गेली आठवतंय ना तुला आठवतंय आणि म्हणूनच बोलते स्वामी एका मनुष्य कुळातील स्त्रीला देव कुळातलं स्थान मिळवण्यासाठी कोण कोणत्या अग्निदिव्यातनं जावं लागतं हे अनुभवलंय मी आणि म्हणूनच सत्यभामेसाठी माझं हृदय हेलावतंय तिचं कार्य मोठं आहे पार्वती सत्यभामा श्री विठ्ठल आणि देवी रुक्मिणींनी एकत्र येणं ही येत्या युगाची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्णही होईल परंतु त्याकरिता सत्यभामेला त्यागाच्या अग्निदिव्यातून जावंच लागेल नारायण नारायण परंतु सत्यभामा देवींना सहाय्य कोण करणार हा प्रश्नही आहेच मी अवश्य कर परंतु एक ध्यानात असू दे तिला हे कळता कामा नये की तिचं सहाय्य तू करतेस नारायण नारायण माता पार्वतीच जर सहाय्यभूत होणार असतील तर देवी सत्यभामांना नक्कीच यशश्री मिळणार आता गंमत येणार आमच्या श्री विठ्ठल प्रभूंची नारायण नारायण एकटाच काम करतो माझ्याकडे मी कर तुझा पाणी पिऊ अरे
कुणाची लय रे कुणलाही सहन होणार राहू दे तू काम करतो मी बसतोय मला नाही आवड जा तुझा थाकला भाऊ असला म्हणून काय झालं जा बरं तू पाणी पिऊन घे माझ्याकडे काय करतो तू काय ऐकायचं नाही तू जा पाणी पिऊन कर जपू ना हा हा पाय सांभाळून हा जा तुझा मी करतो हे असं होता का मला कलियुग आहे इथे सुखापेक्षा दुःखाला मोल आहे युगे युगे कलियुगे सरपण पाहिजे ना आपल्याला अरे काय डावकर आहे का मी तुझा थोरला भाऊ म्हणून काय लाचरा सारखी काम करणार का माझ्याकडून तू अरे तसं नाही तूच म्हणला मदत करतो म्हणून काय करायची दा फोन लागून गेलास तू अरे डोकं फिरलं काय तुझं डोकं फिरलं डोकं फिरलं होतो अरे डोकं फिरलं होतो मला तू अरे सांभाळ अरे दोघे सख्खे भाऊ आहेत ना मग असं वैरासारखे का म्हणतायत या आधी या गावात असं कधी घडलं नव्हतं मग आज असं का घडतंय अरे सोडा नका बांधू सोडा अरे तू इथे राहा मला ठाऊक आहे तुम्ही चिडला आहात माझ्या तरीही आलीयस हो कारण येणं गरजेचं होतं श्री विठ्ठल हे श्री हरींचंच रूप आहे आणि हे मनभावन रूप त्यांनी केवळ तुमच्याशी पुन्हा मनोमिलन व्हावं ह्यासाठी घेतलं खोटं आहे हे माझ्यासाठी केवळ उपेक्षा होती त्यांच्याजवळ जी माझ्या पदरी पडली तुला इथे कोणी पाठवलंय हे ठाऊक आहे मला त्यांना सांग त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे ती व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी आहे आणि कायम अनोळखीच राहील असं नका बोलू दे श्रीकृष्ण जरी राधेच्या नावाने ओळखले जात असले तरीही संपूर्ण विश्व श्री विठ्ठलांना रुक्मिणीवरा म्हणूनच ओळखेल तरीही माझा प्रश्न तोच राहील कोण विठ्ठल कोण विठ्ठल असं सहजासहजी नाही माफ करू शकणार तुम्ही ठाऊक आहे मला परंतु तुमचं कार्य मोठंय देवी श्री विठ्ठलांच्या संगिनीची जबाबदारी पार पाडायची आहे तुम्हाला त्या लोहदंड क्षेत्रातल्या गोरगरीब जनतेला मात्या पित्याचं छत्र हवं आणि हे तुम्ही दोघांनी असं वेगवेगळं राहून नाही होणार झालं बोलून खूप लांबून आली आहेस काही दिवस राहा इथे लोहदंड पा इथे विहार कर परंतु हा विषय पुन्हा माझ्या समोर काढू नकोस तुम्ही मला राहायला सांगताय योग्य तेच ऐकलंस तू
ऐकलं श्रीहरी, स्वतः रुक्मिणी देवींनी मला इथे थांबायला सांगितलं. त्यांच्या सोबत राहायला मिळतं, त्यांचा पाहुणचार स्वीकारायला मिळतो. माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. ज्या अर्थी रुक्मिणी तुला थांबायला सांगते म्हणजे ती तुझं ऐकेल. मलाही तसंच वाटत. मी माझा प्रयत्न सर्वतोपरी करेन. नारायण नारायण. प्रभू, हे प्रापंचिक मुद्दे महत्वाचे आहेत हे कळतंय मला, परंतु तिथे सामाजिक प्रश्न अधिकच जटिल होत चालले. तुमच्या प्रदेशातील लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत प्रभू. त्वरा करा प्रभू, लवकर तिथे चला. अरे संपवा कुणी. आता विठ्ठल देव हवे होते. सोडणार नाही मी तुला, मारणार तुला मी आज. अरे काय झालंय तुला, असं का करतो? अरे कुणीतरी समजवा ना त्याला. सोड मला, तुला मारणार. सोड सोड. नाही सोड, नाही सोडणार, नाही सोडणार. ज्याला मारायला उठलास तो तुझा वडील बंधू आहे. असं मी नाही मानत. लय झाली भावबंद की. आता हे नातं रक्तपात बघेन. मला माझा हिस्सा हवा, माझी जमीन हवी. हिस्सा? जमीन? ही धरणी माता सर्वांची आहे. तिचे तुकडे करणार? हो हो, तुकडे करणार. जो माझ्या वाट्यात येईल ना त्याचे पण. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते आणि कोणाशी बोलतोयस याच तरी भान आहे का? शांत राहा, शांत राहा सगळे. असा एकमेकांशी भांडून वाद घालून एकमेकांच्या जीवावर उठून काहीही साध्य होणार नाही. आपण एक राहिलो तरच आपली शक्ती अबाधित राहील. एकीतच बळ आहे, विभाजनात विघटन आहे. नारायण नारायण. नाम घ्या, नामस्मरणाने सर्व चिंता दूर होतील. तू आता तेच बोलशील जे मी तुझ्याकडून वदवून घेईन. करा नामस्मरण करा. त्या विठ्ठलाचं नाव मी का घेऊ? विठ्ठलाचं नाव मी का घेऊ? ह्या अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला ज्ञात आहे का? कुठे चालली आहेस? लोहदंड क्षेत्र. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मी एकदा नाही अनेकदा सांगितलंय तुला राधा, मी नाही ओळखते. तुमच्या मनातही आहे आणि एवढंच काय तर जी फुलं तुम्ही माळताय त्याच्यातही तेच आहे. ते कशातही नाही. जर ते तुमच्या मनात असतील तर ते या फुलांमध्येही तुम्हाला दिसतील.